नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या बद्दलची माहिती पाहणार आहोत ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDCचे प्रवेशपत्र आहे त्यासंदर्भात आणि जे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा जो आहे SEBC दावा केलेल्या उमेदवारासंदर्भात करावयाची कार्यवाही. तर तुमचं प्रवेशपत्र केव्हा येणार आहे आणि जे SEBC उमेदवार त्यांना अपडेट केव्हापासून करावे लागणार आहे तर या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. MIDC जाहिरात जी आहे 15 जुलैला आलेली होती आणि यामध्ये काही कारण असतो याची मुदत पण वाढ करण्यात आलेली होती. तर पहा येता याची परीक्षा जी होणार आहे त्याची यांनी काय म्हटलं पहा. उक्त पदांचे भरतीकरिता ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन. हे पहा यांनी काय म्हटलं ऑनलाईन किंवा ऑफलाईन यांना यांनी क्लिअर केलं नाही आहे की एक्झाम तुमची ऑनलाईन होणार किंवा ऑफलाईन होणार. घेण्याचे नियोजन 20/8 ते 10/9 ह्या कालावधीपात 20/8 ते 10/9 म्हणजे 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आलेले असून तर उमेदवारांनी परीक्षाकरिता प्रवेशपत्र लक्षात ठेवा प्रवेशपत्र हॉल तिकीट येणार तुमचे 12 ऑगस्टपासून सदर पदाची परीक्षा होईपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे 12 ऑगस्टपासून तुमचे हॉल तिकीट प्रवेशपत्र येणार आहे. लक्षात ठेवा 12 ऑगस्टपासून तुमचे प्रवेशपत्र येणार आहे आणि तुमची परीक्षा होणार आहे 20 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत. या दरम्यान केव्हा पण तुमची परीक्षा होणार आहे पदानुसार तुमची परीक्षा होऊ शकते. ही सूचना SEBC जे उमेदवार त्यांच्यासाठी आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या सिव्हिल अपील क्रमांक दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालय दिनांक 5 मे तुमचं आरक्षण रद्द केलेलं होतं SEBC उमेदवाराचं. तर यांनी काय म्हटलं पहा. उक्त मा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच शासन निर्णयाच्या अनुषंगाने महामंडळातील वर्ग क आणि ड सवर्गातील 865 पदाकडे सरळ सेवा भरती प्रक्रिया July-August 2019 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या संबंधित उमेदवाराचा पहिबा. सदर जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात दावा केलेल्या संबंधित उमेदवारांना खालील पा अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या म्हणजे तुम्ही एक तो अराखीवमध्ये अर्ज भरू शकता किंवा आर्थिकदृष्ट्या म्हणजे EWSमध्ये यापैकी कोणताही लाभ घ्यायचा असेल याकरिता महामंडळाचे सर्वस्वी वर्ग क आणि ड मध्ये 14 सवर्गातील 465 रिक्त पदे भरण्यात विकल्प देणे आवश्यक आहे. सदर आरक्षणाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. तर पहा आरक्षण तपशील नवीन आरक्षण झालेलं आहे तर यामध्ये दिलेलं आहे. नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर पण नंतर काय म्हटलं आहे त्यांनी पहा. तर पहा संबंधित पदभरती किंवा परीक्षाकरिता अर्जाद्वारे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात दावा केलेल्या उमेदवाराने अराखीव की अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बलघट EWS यापैकी कोणताही लाभ घ्यायचा आहे याबद्दल विकल्प देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महामंडळ संकेतस्थळात प्रवेशपत्र हॉल तिकीट उपलब्ध होतील त्याचवेळी सदर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यापूर्वी अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या आरक्षणापैकी एका विकल्पाची निवड करणे अनिवार्य आहे. जेव्हा जे SEBCचे उमेदवार यांनी आर्थिक जे विषयी उमेदवार त्यांना जेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कराल त्याच्या अगोदर तुम्हाला हा विकल्प निवडता येते. म्हणजे तुम्हाला 12 ऑगस्टपासून तुम्हाला हा विकल्प निवडणे सुरू होऊन जाईल. जेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कराल जाल तेव्हा तुम्ही एक तर ओपनमध्ये अर्ज भरू शकता किंवा आर्थिक दुर्बल घटक यामध्ये अर्ज भरू शकता. ठीक आहे. तीन नंबर पहा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटका लाभाकरिता उपक्रम सादर करण्या उमेदवारांनी संबंधित जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे अनिवार्य राहील. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या उमेदवारांना 31 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करणं घेणे व प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यकता राहील. तर पहा तुमचं जर 31 मे 2021 जर तुमचं प्रमाणपत्र जर असेल आर्थिकदृष्ट्या तर ते तुम्हाला सादर करावे लागेल. पण ते तुम्हाला जेव्हा प्रमाणपत्र पडताळणी होईल त्यावेळी सादर करणे गरजेचं राहील. नंतर पहा उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध न्याय निर्णयांच्या अनुषंगाने शासनाकडून घेण्यात आलेला अंतिम निर्णय राहील अधीन राहील. तर फक्त पहा जर जे SEBCचे उमेदवार आहेत हे महत्त्वाचं आहे. फक्त जे SEBCचे उमेदवार त्यांना 12 ऑगस्टपासून तुम्ही जेव्हा हॉल तिकीट डाउनलोड कराल जा त्याच्या अगोदर तुम्हाला एक तर खुल्यामध्ये अर्ज भरता येईल किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे EWSमध्ये अर्ज भरता येईल. हे विकल्प तुम्हाला दोनपैकी एक विकल्प निवडावं लागेल. ठीक आहे. नंतर तुम्ही हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करू शकता. त्याच्या अगोदर तुम्हाला हे विकल्प निवडणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा तुमची जी परीक्षा आहे ते 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे आणि तुमचे हॉल तिकीट जे प्रवेशपत्र आहे ते 12 ऑगस्टपासून तुम्हाला प्राप्त होईल. दिलेल्या वेबसाईटवर प्राप्त होईल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.